नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपले सर्वांचे स्वागत। मी STI रोहिदास चोंदी पाटील। पुन्हा एकदा आपण तात्यांच्या टोकळ्यावरील एक महत्त्वाचं लेक्चर या ठिकाणी आज घेत आहोत। थोडंसं मध्ये काही एखादा 2 दिवसाचे खंड पडतो आहे। बऱ्याच मित्रांचे मेसेज कमेंट्स असतात की तात्यांच्या टोकळ्याचं दररोज किमान एखादं लेक्चर घ्या, तर त्या दृष्टिकोनातून हा प्रयत्न। आजचं आपलं लेक्चर फार महत्त्वाचं असणार आहे, ते म्हणजे राष्ट्रपती राजवटीवरील। मित्रांनो राष्ट्रपती राजवटीवर या आधीचा माझा खरं म्हणजे एक व्हिडिओ खूप मोठा गाजलेला आहे। यूट्यूब चॅनलची सुरुवातच तिथून झाली, त्याला एक 2-3 दिवसात तेव्हा 80,000 व्ह्यूज भेटले होते। एकदम शून्यामध्ये मी होतो त्यावेळेस, त्यामुळे तोही व्हिडिओ तुम्हाला थोडासा बघता येईल। मात्र इथे पूर्ण त्याच्यातल्या परीक्षेभिमुख बाबी पॉईंट टू पॉईंट आपल्याला बघायच्या आहेत। बघा, पहिला मुद्दा म्हणजे राष्ट्रपती राजवट, जिला आपण प्रेसिडेंट रूल असं म्हणतो, याची तरतूद कलम 356 मध्ये आहे। मित्रांनो हा जो पॉइंट आहे हा राज्यसेवेपासून ते कंबाईनच्या ग्रुप BC एक्झाम, सरळ सेवा, सगळ्या ठिकाणी फार वेळा विचारला गेलेला हा प्रश्न आहे। म्हणजे एक एक क्वेश्चन तर असं विचारला गेलाय की आतापर्यंत सर्वाधिक वादग्रस्त राहिलेलं कलम कोणतं, आणि मग त्याचं उत्तर येतं राष्ट्रपती राजवट। हे सर्वाधिक वादग्रस्त राहिलेलं कलम या ठिकाणी आहे, हे तुम्हाला नीट लक्षात घ्यावं लागतं। मित्रांनो आता भारतातील जेव्हा जे घटक राज्य आहे त्या घटक राज्यातील संविधानिक यंत्रणा कोलमडते, अर्थात राज्य शासनाला त्या ठिकाणी कारभार करता येत नाही, तेव्हा राष्ट्रपती राजवट लागू होते। आणि इलाच घटनात्मक आणीबाणी असं सुद्धा दुसरं नाव आहे, हे तुम्हाला नीट लक्षात घ्यावं लागतं। मित्रांनो मी नेहमी तुम्हाला सांगत असतो की जेव्हा एखाद्या टॉपिकचा अभ्यास तुम्ही करतात त्यावेळेस मागील प्रश्नांवर नजर टाकली पाहिजे। म्हणजे तुम्ही अभ्यासाला बसतायत ना, त्यावेळेस तुमच्या सोबत प्रश्नोत्तरिका संच असलाच पाहिजे। आता मग हे टॉपिक जेव्हा तुम्ही वाचता आहात राष्ट्रपती राजवट, याच्या संदर्भात थोडेसे जुने प्रश्न जर बघायचे झाले तर बघा, कंबाईन ग्रुप बी 2017 एक प्रश्न असा आला होता की खालील विधाने विचारात घ्या। खाली 2-3 विधानं होती। पहिलं विधान होतं कलम 352-60 हे आणीबाणीशी संबंधित कलम आहेत। दुसरं विधान होतं कलम 356 हे राज्य आणीबाणीशी अर्थात राष्ट्रपती राजवटीशी संबंधित आहे। आणि तिसरं विधान होतं की कलम 360 हे राष्ट्रीय आणीबाणीशी संबंधित आहे। खाली मग फक्त अ ब ब क अ ब क असे ऑप्शन होते। मित्रांनो हे 3 विधानं जर तुम्ही बघितले तर तुमच्या लक्षात येईल, पहिलं विधान जे आहे 352-60 ही कलमं आणीबाणीची आहेत। दुसरं विधान राज्य आणीबाणी संदर्भात कलम 356, मात्र तिसरं विधान जे होतं ते चूक का, 360 यांनी राष्ट्रीय आणीबाणी म्हटलं। तुमच्या लक्षात येईल राष्ट्रीय आणीबाणी आर्थिक आणीबाणी आहे 360, राष्ट्रीय आणीबाणी 352 आहे। तिचेही 2 प्रकार, एक अंतर्गत आणि एक बाह्य आणीबाणी। पुढे हे 356 आहे, याच्यासारखंच आणखी 365 कलम आहे, त्याच्यावरही आपल्याला बघावं लागतं। म्हणजे ती नीट लक्षात घ्या, सुरुवातीला सांगतोय मध्ये आपण बघणारच आहोत, मात्र हे कन्सेप्च्युअली आहेत, हे बऱ्याच जणांना बरेच दिवस कळत नाही। हा माझं स्वतःच हे राज्यशास्त्रामध्ये BA माझा तो विषय होता, MA त्याच्यात झालेला आहे, खूप चांगला स्कोर माझा या विषयामध्ये यायचा आणि एक आवडीचा विषय। मित्रांनो या ठिकाणी हे नीट लक्षात घ्या, 356 आणि 365 मध्ये काय फरक? तुम्ही म्हणाल 6-5 ची फक्त जागा बदललेली आहे, तसं नाही। कलम 356 आहे, जर घटनात्मक यंत्रणा कोलमडली, काय म्हणतोय, घटनात्मक किंवा संविधानात्मक यंत्रणा कोलमडली तर कलम 356। मग 365 काय म्हणतं, केंद्राचे निर्देश पाळले नाही तर कलम 365। मित्रांनो तुमच्या लक्षात येत असेल नेमकं या दोघांमधला फरक, नीट नोटिंग करून घ्या। मी तर म्हणतो तुमच्याकडे वही पेन असला पाहिजे, ओके, जेव्हा तात्यांचा ठोकळा अभ्यासत आहात तेव्हा सुद्धा तुमच्याकडे वही पेन असलाच पाहिजे। आणि तुम्ही लेक्चर्स जेव्हा ऐकतात युट्यूबवरील तेव्हा वही पेन घ्या, एक लेक्चर शेवटपर्यंत ऐकायला शिका। मित्रांनो तुम्ही स्वतःला सिद्ध करायचं असेल तुम्हाला तर कधीही एखादा चांगला मार्गदर्शक तुम्हाला भेटलेला आहे की बाबा चला मला आता तात्यांच्या ढोकळेवरील मी या युट्यूब चॅनलवरील व्हिडिओज बघतो, मग एक एक लेक्चर त्याच्या नोट्स काढायला शिका। आपल्यामध्ये एक सातत्य असलं पाहिजे, आपल्या स्वतःच्या नोट्स असल्या पाहिजे। याच्यातून काय होणार आहे, तुमच्यामधील ती एक एका जागेवर बसण्याची पॉवर असेल ती वाढते, सातत्याने अभ्यास करण्याची क्षमता ती वाढते, हे लक्षात घ्या।
मित्रांनो, या आणीबाणी संदर्भात आणखी एक सोपा प्रश्न 2012 जी एस टी आयला आला होता की भारतीय राज्यघटनेमध्ये किती प्रकारच्या आणीबाणींचा उल्लेख आहे? सरळ सरळ तीन प्रकारच्या आणीबाणी आहेत, राष्ट्रीय, राज्य आणि आर्थिक। तर तेही आपल्याला माहित असलं पाहिजे। पुढे आपण जाऊया भारतीय संविधानामध्ये कलम 356 अंतर्गत आणीबाणी या शब्दाचा वापर करण्यात आलेला नाही, हे लक्षात राहू द्या। कलम 355 काय म्हणतंय? परचक्र आणि अंतर्गत अशांतता या धोक्यांपासून राज्याचे संरक्षण करणे, तसेच राज्यामधील घटनात्मक तरतुदीनुसार चालवण्याची हमी देणे हे संघराज्याचं कर्तव्य आहे। मित्रांनो, महत्त्वाचं आहे कलम 355। आणि मग त्या कलम 355 नुसार ही कलम 356 आणि 365 यांची अंमलबजावणी होते आहे। बघा, 356 आणि 365 मी वरती जे तुम्हाला एका शब्दात सांगितलं ते थोडं सविस्तर आहे आणि तेही तुमचं अभ्यासणं कर्तव्य आहे। 356 काय म्हणतंय? घटक राज्यातील संविधानिक यंत्रणा बंद पडल्या असती ती राष्ट्रपती राजवट लागू केली जाते। संविधानिक यंत्रणा बंद पडल्या घटक राज्यातील, तर 356। 365 काय म्हणतंय? संघराज्याने दिलेले जे निर्देश आहेत, ज्या काही सूचना आहे, त्याचं अनुपालन जर केलं नाही, ते जर पाळले नाही, त्यांची अंमलबजावणी केली नाही, ती करण्यामध्ये जर एखाद्या घटक राज्याने कुचराई केली आणि तेथील शासन हे घटनेनुसार चालत नाहीये असं जर राष्ट्रपतींना वाटलं, तर मग कलम 365 365 जम्मू काश्मीरला आधी लागू होत नसायचं। आता आता जम्मू काश्मीरचं 370 संदर्भात बरेच बदल केलेले आहे, आता ते जम्मू काश्मीरला सुद्धा लागू होत जाईल हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल। पुढे कलम 356 नेमकं काय घडतंय, नेमकं काय घडतंय मित्रांनो, नीट समजून घ्यायला शिका, नीट समजून घ्यायला शिका। राज्यातील संविधानिक यंत्रणा बंद पडल्यास करावायच्या तरतुदी, तुम्हाला याचा अर्थ समजून घ्यायचं की संविधानिक यंत्रणा बंद पडतायत म्हणजे नेमकं काय होणार आहे ते तुम्हाला कळालं तर मग हा घटक कळाल। बघा, एखाद्या घटक राज्यामध्ये घटनात्मक पेच प्रसंग उद्भवून तेथील शासन घटनात्मक तरतुदीनुसार चालवणे अशक्य आहे, अशी परिस्थिती उद्भवली आणि तशा आशयाचा अहवाल संबंधित राज्यपालाकडून राष्ट्रपतीला प्राप्त झाला। मित्रांनो, हे मी ज्याला इथे हायलाइट करतो आहे हे फार महत्वाचं आहे, अत्यंत आशयपूर्ण असं हे विधान आहे। काय बाबा, या ठिकाणी घटनात्मक तरतुदीनुसार शासन चालत नाहीये असा अहवाल कोणी पाठवला पाहिजे? राज्यपालांनी। कोणाला? राष्ट्रपतींना। ती एक अट आहे, मात्र राज्यपालांचा अहवाल प्राप्त झाला नाही तरी सुद्धा राष्ट्रपती राजवट घोषित होऊ शकते। म्हणजे तुम्हाला हे फसवणार असणार की राज्यपालांचा अहवाल हा प्राप्त झालाच पाहिजे असं नाहीये। अहवाल प्राप्त झाला तर बेस्टच, नाही झाला तरी सुद्धा, आलात तर सोबत, नाही आलात तरी आम्ही जाणारच। हा मुद्दा लक्षात घ्या। आता राष्ट्रपती नेमकी काय उद्घोषणा करतात? संबंधित घटक राज्यातील सर्व किंवा कोणतीही कार्य राष्ट्रपतीकडे राष्ट्रपती स्वतःकडे घेऊ शकतात, केंद्राकडे थोडक्यात। तसे संबंधित राज्यपाल किंवा राज्य विधिमंडळाकडून त्यांच्या प्राधिकाऱ्यांना बहाल करण्यात आलेले सर्व किंवा त्यापैकी कोणतेही त्यांना जे वाटतील ते अधिकार राष्ट्रपती स्वतःकडे घेत आहेत। राष्ट्रपतींकडे जात आहेत याचा अर्थ काय मित्रांनो? याच्या पाठीमागचा मुद्दा लक्षात घेत आहेत का? याचा अर्थ एक केंद्रीय मंत्रिमंडळ, पंतप्रधान त्यांच्या हातात जात आहे सगळं काही। ओके, संबंधित घटक राज्यातील विधिमंडळाचे अधिकार संसदेकडून किंवा संसदेने नियुक्त केलेल्या प्राधिकरणाद्वारे करण्यात येतील असे राष्ट्रपती घोषित करू शकतात। म्हणजे राज्याचं जे कायदे मंडळ आहे त्याच्या पॉवर्स केंद्रीय कायदे मंडळाकडे जाऊ शकतात। आता या ठिकाणी मान्यता, मित्रांनो या मान्यतेवर सातत्याने प्रश्न आहेत। बघा, राष्ट्रपती राजवट, त्याचा प्रस्ताव, संसदेचे दोन्ही सभागृह 2 महिन्याच्या आत मान्यता देणे गरजेचं आहे। किती महिने? 2 महिन्याच्या आत। मित्रांनो, राष्ट्रपती, आपण राष्ट्रीय आणीबाणी पाहिलेली आहे, त्याच्यावरचं लेक्चर तुम्ही पाहिलेलं आहे, मला सांगा राष्ट्रीय आणीबाणीला किती दिवस, किती महिने, किती आठवड्याचा कालावधी आहे हो मान्यता देण्यासाठी? नक्कीच तुमच्या कमेंटची वाट पाहतोय मी, खाली घेतलंय आपण लेक्चर, ते बघा प्लेलिस्टमध्ये जाऊन। ओके, आणि या ठिकाणी जर 2 महिन्यात मान्यता भेटली नाही राष्ट्रपती राजवटीला तर या ठिकाणी ती राजवट संपुष्टात येते। मित्रांनो, सातत्याने 1-2 महिने झाले की चर्चा उठते, महाराष्ट्रात आता राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते, त्यामुळे तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे। आता कोरोनाच्या संदर्भात केसेस वाढायला लागल्या, लगेच विरोधी पक्ष टीका करायला लागला की महाराष्ट्र सरकार अपयशी ठरतंय, राष्ट्रपती राजवट लावली पाहिजे। मग याच्या मागचं हे सगळं आपल्याला माहीत असलं पाहिजे, आपलं कर्तव्य आहे एक विद्यार्थी म्हणून या ठिकाणी। पुढे, लोकसभा विसर्जित झालेल्या काळात
राष्ट्रपती राजवटीच्या प्रस्तावाला मान्यता कशी द्यायची जर केंद्रामध्ये लोकसभाच नाहीये? मग आता राष्ट्रपती मार्फत एखाद्या राज्यात राजवट घोषित करण्यापूर्वी जर लोकसभा विसर्जित झालेली असेल किंवा राष्ट्रपती राजवटीची घोषणा केल्यानंतर 2 महिन्याच्या आत जर लोकसभा विसर्जित झाली आणि या दरम्यान जर लोकसभेने या घोषणेला मान्यता दिलेली नसेल, मात्र 2 महिन्याच्या आत राज्यसभेने जर मान्यता दिलेली असेल तर काय? म्हणजे लोकसभेने मान्यता दिलेली नाहीये, मात्र राज्यसभेने दिली तर मग काय? तर नवी लोकसभा तिच्या पुनर्गठनानंतर ज्या दिवशी कार्यरत होईल ना त्या दिवसापासून 30 दिवसाच्या आत त्या ठिकाणी तिने मान्यता द्यावी. म्हणजे काय म्हणतोय मित्रांनो मी, इथे लक्षात घे, इथे थोडक्यात 3 महिन्याचा कालावधी भेटतोय. हा नीट समजून घेण्यासारखा आहे, हे बऱ्याच जणांच्या लक्षात बसत नाही. एक तर लोकसभा विसर्जित झालेली आहे, ते 2 महिने गेले आणि पुढे ती अस्तित्वात आल्यानंतर पुन्हा 1 महिन्याचा कालावधी भेटतोय, म्हणजे 3 महिने या ठिकाणी लोकसभा विसर्जनासंदर्भात 3 महिन्याचा कालावधी भेटतो, हा मुद्दा तुम्हाला माहीत असला पाहिजे. आता सामान्य कालावधी किती आहे? राष्ट्रपती राजवट किती काळासाठी अस्तित्वात राहू शकते? जर दोन्ही सभागृहांनी मान्यता दिली तर तिची घोषणा झाली आहे तेव्हापासून 6 महिन्याच्या काळासाठी अस्तित्वात राहते. किती? 6 महिने मान्यतेनंतर. आधी तर तुम्हाला कळतंय सरळ सरळ 2 महिने किंवा लोकसभा विसर्जित असेल तर 3 महिने. ओके, मान्यता घ्यायची आहे आणि घोषणा झाली आहे तेव्हापासून ती 6 महिन्याची, म्हणजे ती आधीचे 2 किंवा 3 महिने सुद्धा त्या 6 महिन्यात धरले जाणार आहेत, हे लक्षात घ्या. कारण की घोषणेपासून हा शब्द आहे, ज्या दिवशी अनाउन्समेंट केली त्या दिवशीपासून 6 महिन्यापर्यंत. आता मग ही वाढवता येते का? ही वाढवता येते का हा महत्त्वाचा मुद्दा आहे. राष्ट्रपती राजवटीचा कालावधी 6 महिन्यापासून अधिक वाढवायचा जर असेल तर पहिल्या 6 महिन्याची मुदत संपण्यापूर्वी दोन्ही सभागृहांनी या घोषणेचा अंमल पुढे चालू ठेवण्यासंदर्भात पुन्हा एकदा ठराव मंजूर केला पाहिजे. मात्र ज्या दिवशी पहिल्या 6 महिन्याचा अंमल संपुष्टात आला त्या दिवसापासून आणखी 6 महिन्यासाठी अंमलबजावणी होऊ शकते. म्हणजे बघा, कालावधी 6 महिन्याचा असू शकतो पण पुन्हा जर मान्यता दिली दोन्ही सभागृहांनी तर पुन्हा 6 महिन्यासाठी, म्हणजे या ठिकाणी 1 वर्षापर्यंत ही राष्ट्रपती राजवट राहू शकते. आणि अशी अशी 6 6 6 6 जर केंद्रामध्ये बहुमत असेल सत्ताधारी पक्षाकडे तर मॅक्झिमम 3 वर्षापर्यंत राष्ट्रपती राजवट एखाद्या राज्यात लागू राहू शकते. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, त्याच्यापेक्षा जास्त नव्हे, 3 वर्ष हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आता या प्रस्तावासाठी बहुमत कसे असावे लागते? तर साधे बहुमत असावे लागते. 6 महिन्याची मुदतवाढ द्यायची आहे, 1:2, 50% प्लस एक सदस्य जो आहे त्यांनी या ठिकाणी मान्यता दिली पाहिजे. आता राष्ट्रपती राजवट जर बरखास्त करायची असेल की बाबा चला महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लावलेली आहे, मग ती मागे घ्यायची, तर तिला संसदेची गरज आहे का संमतीची संसदेच्या? तर अजिबात नाही. ज्या वेळेस राष्ट्रपतींना वाटेल चला आता या ठिकाणी गरज नाहीये ते घोषणा करू शकतात, त्याला संसदेच्या मान्यतेची आवश्यकता नाही. हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, नोटिंग करण्यासारखा मुद्दा. आता राष्ट्रपती राजवटीचा अंमल आपण बघतोय 6 6 महिन्याने वाढतो आहे, मात्र आता 2 वेळेस वाढवला तो, मग 1 वर्षाचा अंमल झाला, याच्यानंतर जर वाढवायचा असेल तर काय काय? कारण की आपण म्हणतोय 6 महिन्यासाठी एकदा, असा मॅक्झिमम 3 वर्षापर्यंत वाढवता येतो, मात्र दोनदा जेव्हा वाढवून होईल तो 6 6 महिने असे 1 वर्ष जेव्हा पूर्ण होईल तेव्हा थोडेसे नियम बदलतात. काय? असा ठराव करताना संपूर्ण भारतात किंवा एखाद्या संपूर्ण घटक राज्यात किंवा त्याच्या कोणत्याही भागामध्ये राष्ट्रीय आणीबाणी अंमलात असणे आवश्यक आहे. जर 1 वर्षापेक्षा जास्त वाढवायचं असेल तर राष्ट्रीय आणीबाणी तिथे अस्तित्वात असली पाहिजे. संबंधित राज्यात विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात अडचणी आहेत, अशा आशयाचे प्रमाणपत्र राष्ट्रीय निवडणुका आयोगाने देणे आवश्यक आहे. म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्त केव्हा वाढेल मित्रांनो राष्ट्रपती राजवट? जर तिथे राष्ट्रीय आणीबाणी अंमलात आहे आणि निवडणूक आयोग पत्र देतोय की या ठिकाणी निवडणुका घेण्यासाठी आम्हाला अडचणी येत आहेत, या 2 अटींची पूर्तता होत असेल तर आणि तरच राष्ट्रपती राजवटीचा कालावधी हा 1 वर्षाहून अधिक वाढवण्यासंदर्भात त्या ठिकाणी संसदेला ठराव मंजूर करण्याचा अधिकार आहे. आणि ही दुरुस्ती नंतर केलेली आहे 44व्या घटना दुरुस्तीनुसार, महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही जरी म्हणत असले की 6 महिन्याच्या आत मान्यता घ्यायची आहे, मॅक्झिमम 3 वर्षापर्यंत वाढवता येतो, मात्र 1 वर्षानंतरसाठी ते 2 मुद्दे. कोणते 2 मुद्दे तुम्हाला क्लिअर करायचे? एक म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी लागू असली पाहिजे त्या एरियामध्ये, किंवा दुसरं निवडणूक आयोगाचं सर्टिफिकेट असलं पाहिजे. 2 गोष्टी या ठिकाणी आहेत.
आता मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे राष्ट्रपती राजवटीचे परिणाम काय होतात, काय फरक पडतो नेमका राज्यांवर, अधिकारांमध्ये काय बदल होतात, सगळ्यात महत्त्वाचा कारभार सगळा राष्ट्रपतींकडे, अधिकार सगळे संसदेकडे, राष्ट्रपती घोषित करेल ते प्राधिकारी नेमले जातात, राष्ट्रपती सगळ्या घटनात्मक तरतुदी ज्या आहे राज्याच्या राज्यातील संस्था आहे त्यांना स्थगिती देऊ शकतात, महत्वाचं आणि सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे राज्यातील जे मंत्रिमंडळ असतं मित्रांनो, थोडक्यात मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ हे बरखास्त केले जातात, ते फार महत्वाचं आहे कारण की त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या राज्याला मुख्यमंत्री नसतो, तुमच्या राज्याला मंत्रिमंडळ नसतं, ते निष्प्रभ होतं, हा सगळ्यात मोठा परिणाम असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. अशा राज्यात राष्ट्रपतींच्या वतीने राज्यपालांना संबंधित घटक राज्याच्या प्रशासकीय कारभारात महत्वाचे स्थान प्राप्त होते, राज्यपाल पॉवर वाढते राज्यपालांची. ओके, संबंधित घटक राज्यातील प्रशासन चालवण्यासाठी राज्यपाल त्या राज्याचे मुख्य सचिव किंवा राष्ट्रपतींनी नियुक्त केलेले जे सल्लागार आहे त्यांचं सहाय्य घेतात. मुख्य सचिव प्रशासनाची पॉवर वाढते आहे या ठिकाणी, काही सल्लागार आहेत आणि सर्व कारभार हा प्रतिनिधी जरी राज्यपाल असला कारभार सगळा ताब्यात आहे राष्ट्रपतींच्या. ओके, हा महत्वाचा मुद्दा. आता पुढे जे उच्च न्यायालय आहे त्यांच्या अधिकारावर नेमकं काही होतं का, तर नाही, त्यांचे अधिकार अबाधित राहतात. न्यायालयाला न्यायसंस्थेवर कोणतीही पॉवर गाजवता येणार नाही. जरी राष्ट्रपती राजवट एखाद्या राज्यात लागू आहे त्या ठिकाणी उच्च न्यायालयाचे कोणतेही अधिकार राष्ट्रपतींकडे जाणार नाहीत कोणत्याही संदर्भातल्या, म्हणजे अंशतः पूर्णतः काहीही बाबी उच्च न्यायालयांवर राष्ट्रपती लादू शकणार नाहीत. हा फार महत्वाचा मुद्दा आहे, याला आपण न्यायालयाचे स्वातंत्र्य म्हणतो आहोत जे अबाधित राहते आहे. आता जे वैधानिक अधिकार आहे ज्यांना आपण कायदेशीर अधिकार म्हणतो यांचा वापर नेमका कसा होतो, जेव्हा राष्ट्रपती राजवट लागू होते तेव्हा पहिला मुद्दा म्हणजे विधानसभा निलंबित केली जाते, विसर्जित केली जाऊ शकते, थोडक्यात ते आमदारकी वगैरे सगळं त्या ठिकाणी रद्द होऊ शकतं जर विधानसभा त्या ठिकाणी विसर्जित केली गेली तर. आणि ते सगळे अधिकार संसदेला, संसदच विधेयक मंजूर करणार, संसदच अंदाजपत्रक मंजूर करणार, सगळे वैधानिक अधिकार संसदेला कलम 357 नुसार. आता विधानसभा जर विसर्जित झाली किंवा निलंबित झाली तर संसदेला राष्ट्रपती काही अधिकार देऊ शकतात, कोणते, तर कायदे करण्याचे अधिकार संसदेकडे जातात, जे काही तुमचं एकत्रित आणि संचित निधी आहे राज्याचा जो काही तिजोरी आहे ती तिजोरीच केंद्राच्या ताब्यात चालल्या जाते, राष्ट्रपती राजवटग्रस्त घटक राज्यामध्ये वट हुकूम काढण्याचे अधिकार राष्ट्रपतींना या ठिकाणी हे झाले आहेत. वट हुकूम अध्यादेश म्हणतो आहोत आपण की तात्पुरता कायदा त्या ठिकाणी राष्ट्रपती करू शकतात डायरेक्ट, जो राज्यपालांचा अधिकार आहे राष्ट्रपतींकडे तो जातो आहे. आता पुढचा मुद्दा येतो, एखाद्या राज्यातील राष्ट्रपती राजवट संपुष्टात आल्यानंतर संसदेने केलेले कायदे हे किती कालावधीसाठी वैध राहतात, तर ते कायदे राष्ट्रपती राजवट संपुष्टात आल्यानंतर देखील अंमलात राहतात आणि त्यांचा अंमल कधी संपुष्टात यावा याच्या संदर्भात कोणतीही तरतूद नाही, एकदा केले ते अंमलात राहणार आहे. राज्यात पूर्वी पुन्हा विधिमंडळाची स्थापना जर झाली तर ते विधिमंडळ पूर्वीचे राष्ट्रपती राजवटीचे जे कायदे आहेत ते बदलू शकते, त्याच्यामध्ये सुधारणा करू शकते किंवा रद्दही करू शकतो नवीन जेव्हा तुमचं विधिमंडळ येणार आहे तेव्हा. 1935 कायद्यातील जे सेक्शन 93 आहे त्याच्यावर आधारित हे 356 कलम आपल्याला दिसतं, याचा सर्वप्रथम वापर म्हणाल तर पंजाबमध्ये आहे, याचा गैरवापर म्हणाल तर 1959 पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या काळात जे काँग्रेसचं सरकार होतं केरळमध्ये नमुद्रीपाद यांच्या नेतृत्वात कम्युनिस्ट पक्षाचे सरकार होते तेव्हा याचा वापर झाला होता, गैरवापर, आणि ते सरकार पाडण्यात आलं होतं. पुढे सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली, 1994 बोंबई विरुद्ध युनियन ऑफ इंडिया खटला आणि त्यामध्ये मग सर्वोच्च न्यायालयाने टीका केली की अरे या कायद्याचा या कलमाचा वापर तुम्ही चुकीचा करत आहात. आणि इथे एक मुद्दा फार महत्वाचा आहे मित्रांनो, तो म्हणजे छत्तीसगड व तेलंगणा. छत्तीसगड व तेलंगणा हे दोन राज्य असे आहेत 2016 पर्यंतची आकडेवारी की या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू झालेली नाही. जम्मू काश्मीर काश्मीर संदर्भात थोडेसे वेगळे मुद्दे होते, आता ते वेगळे राहणार नाही त्यामुळे तो आपल्याला त्या ठिकाणी थोडासा वेगळा घटक ठेवता येतो. ओके, सध्या जे इतर राज्यांना लागू आहेत नियम ते सगळे जम्मू काश्मीरला लागू होणार आहेत. तर मित्रांनो अशा पद्धतीने आता या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक महत्त्वाचं वाक्य आहे की इट वुड बी लाईक अ डेड लेटर दॅट वुड बी यूज रेअरली. याचं म्हणणं आहे की या कलमाचा वापर असा सातत्याने करू नका, ज्या ठिकाणी अत्यंत निकडीची परिस्थिती आहे त्याच वेळेस
या कलमाचा वापर झाला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर अत्यंत महत्त्वाचं. या ठिकाणी राष्ट्रपती राजवटी संदर्भात मला वाटतं हे लेक्चर नक्कीच तुमच्या बऱ्याचशा कन्सेप्ट क्लिअर करून गेलं असेल आणि आगामी परीक्षांमध्ये तुम्हाला यावरील जे काही प्रश्न असणार आहे ते सोडवण्यामध्ये नक्कीच सुलभता होणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून पुढील नोटिफिकेशन बेल क्लिक करून ठेवा. धन्यवाद.